हरिओम, माझं नाव सुनील सिंह खानोलकर। मी वाशी उपासना केंद्रात जातो, 1998-97 पासून बापूंकडे येतो आहे। माझा अनुभव हा IT रिलेटेड जॉबशी आहे। अनन्य चिंतय तो माम ये जना परिपासते तेषाम नित्याभ्युक्तानाम योगक्षेम महाम्यम, हे जे आपल्या परमेश्वराचं वाक्य आहे हेच बापूंच्या ह्या आलेल्या अनुभवामध्ये मग कसं येत आहे पुढे ते मी तुम्हाला सांगतो। हा अनुभव मी शेअर करू इच्छितो तुमच्याबरोबर। मी हा अनुभव रिसेंटली कोविडच्या अगोदरचाच आहे, 2019 साली ऑगस्ट महिन्यामध्ये हा अनुभव माझ्याबरोबर घडला। IT असल्यामुळे मला ओरॅकल डेटाबेसचं कॉन्फिग्रेशन करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। तर ओरॅकल डेटाबेसच्या टीमचा जो मॅनेजर आहे त्याला 7 ते 8 तासांनी ते मी माझं कॉन्फिग्रेशन कम्प्लीट करून त्याच्याकडे जेव्हा हँडओव्हर केलं त्यावेळेला त्या मॅनेजरने त्याच्यात त्रुटी काढण्यापेक्षा तो म्हणाला की मला हे कॉन्फिग्रेशन असं नको आहे, मला प्रोडक्शनमध्ये आत्ता जसं कॉन्फिग्रेशन आहे त्याप्रमाणे तू मला ते कॉन्फिग्रेशन करून दे। एकतर 7 ते 8 तास घालवल्यानंतर तो डेटाबेसचं कॉन्फिग्रेशन कम्प्लीट झालेलं, त्या गोष्टीचा मला आतून बराच राग आला। त्याला मनात त्याला उत्तर देताना मी सांगून दिलं की मी करून देईन, पण राग आल्यामुळे मी त्या 2 फाईल कॉन्फिग्रेशनच्या कम्पेअर करायला घेतल्या। कम्पेअर करताना माझ्या लक्षात आलं की काही गोष्टी प्रोडक्शनच्या कॉन्फिग्रेशन फाईलमध्ये ज्या इथल्या नवीन डेटाबेसच्या कॉन्फिग्रेशन फाईलमध्ये नव्हत्या, पण डिलीट करताना माझ्या हातून अनावधानाने प्रोडक्शनच्या डेटाबेसमधली महत्त्वाची फाईल डिलीट झाली आणि त्याच्यानंतर प्रोडक्शनचा डेटाबेस डाऊन व्हायला लागला। ह्या डाऊन होत असताना एक गोष्ट बापू आपल्या मागे कसे पाठीशी उभे असतात हे आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून दिसूनच येईल। ह्याच्यामध्ये डाऊन होताना हा रात्रीचे भारतीय वेळेनुसार 2 वाजले होते आणि US वेळेनुसार, माझी कंपनी US बेस असल्यामुळे US वेळेनुसार तिकडचे 5 वाजून गेलेले होते। त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट झाली होती की युजर्स, जे वेबसाईटवर असणारे युजर्स आहेत ते कमी असल्यामुळे जो काय साईटचा म्हणजे कंपनीला प्रॉफिट किंवा लॉस हा जो असणारा धोका आहे तो सगळ्यात कमी झालेला होता। मी माझ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना, जे काय माझे सिनियर्स आहेत, त्यांना हा इन्सिडेंट लागलीच रिपोर्ट केलेला होता। माझ्या इतर कलिग्सनाही रिपोर्ट केलेला होता। त्यामुळे सगळीच टीम एकत्र आली, सगळ्यांनी मला डाऊनग्रेड करण्यापेक्षा सगळ्यांनी मला पॉझिटिव्ह सपोर्ट दिला। ही बापूंची कृपा की इन्सिडेंट झालाय, डेटाबेस डाऊन झाला अक्का आणि साईट डाऊन झालेल्या जिथे साईटच डाऊन आहे तिथे इतर कंपनीत जर असतो तर मला तिथे बाजूला ठेवण्यात आलं असतं आणि इतर लोकांना काम करायला दिलं असतं, तर तसं माझ्या सिनियर्सनी करू न देता तो कॉन्फिडन्स त्यांनी माझ्यावर दाखवला आणि त्यांनी सांगितलं आपण जे काय होईल त्याला तोंड फेस करू, तू सध्या तिकीट जनरेट कर ओरॅकलबरोबर। डेटाबेस ओरॅकलचा असल्यामुळे आम्ही ओरॅकलबरोबर तिकीट जनरेट केलं। तिकीटमध्ये पहिला जो सपोर्ट इंजिनियर आला टॉम म्हणून, त्याने पहिल्या क्षणी जे काय बेसिक त्याचं चेकिंग होतं त्याच्यामध्ये सांगितलं की हे काय रिकवरेबल वाटत नाही आहे, कारण की तो लेवल 1 इंजिनियर होता। लेवल 2 रिपोर्ट झालं तेवढ्यात आमच्या कंपनीतल्या सिनियर्सनी विचारलं की बाबा हे क्लस्टरमध्ये आहे तर दुसरा नोडने का टेक ओव्हर केलं नाही, तर तीही कंपनीच्या गोष्ट लक्षात आली की एक नोड जर आपला फेलियर गेला तर दुसऱ्या नोडने टेक ओव्हर केलेलं नाही, याचा अर्थ आपण ओरॅकलबरोबर जे काय ॲग्रीमेंट केलेलं आहे ते पण फेल आहे। हे बापूंनी दुसरी गोष्ट घडून आणली की बापूंनी ती पॉझिटिव्हली दाखवून दिलं की बाबांनो तुमचा हा लॉस पुढे प्रोडक्शनच्या चालू असताना झाला असता तर हा पण लॉस होता की दुसरा नोडही सपोर्टिव्ह आला नसता। त्यामुळे मॅनेजमेंटच्या साईडने सगळे पॉझिटिव्ह इन्सिडेंट घडत होते की त्यांना त्यांच्यातल्या त्रुटी चुका जे काय होत्या त्या लक्षात येत होत्या, त्याबरोबर ते मला सपोर्ट करत होते। तिसरा, त्याने लेवल 2 जो इंजिनियर सांगितला त्याने फक्त आम्हाला सांगितलं की याचा बॅकअप असतो, पण मला आता टाऊट नाही बॅकअप टीम बरोबर बोलावं लागेल ते त्यांनी घेतलाय की नाही, लास्ट बॅकअप कधी झालाय ते विचारावं। आता इथे माझी परिस्थिती मात्र काकुळतीला चालू की बॅकअप घेतलाय की नाही, रिकवर होणार की नाही हेच आता साशंकता यायला लागली की 2 वाजल्यापासून हा साधारणतः 3 वाजल्या हळूहळू वेळ सरकत चाललेली,
त्याच्यानंतर काय कोणास ठाऊक, पण त्या इंजिनियर त्या दोघांचं जे इंजिनियरचं संभाषण हे टेलिफोनिक संभाषण चालू होतं, ते US वरून संभाषण सपोर्ट करत होते. त्याच्यामध्ये एक तिसरा कोठारे नावाचा इंजिनियर बापूनीच आढळला. म्हणजे बापूनी त्याची एंट्री अशी केली की त्याच्या कानावर ह्या दोन इंजिनियरचं संभाषण चालू होतं की इथे या या डिरेक्टरीतली फाईल उडाली आहे आणि अक्षरशः ओरॅकल डेटाबेस डाऊन झालेला आहे, प्रोडक्शन इश्यू आहे, हाय प्रायोरिटी आहे, लेवल म्हणजे आमच्या भाषेत म्हटलं तर लेवल 1 प्रायोरिटी म्हणू शकतो, त्याच्यात सर म्हणजे सिव्हिअरिटी एकदम हाय होती. त्या इंजिनियरने क्षणाचाही विलंब न घेता त्यांचं संभाषण ऐकून त्यांना म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे, नेमका कुठची फाईल्स आहेत, त्या त्याने समजून घेतलं आणि लागलीच सांगितलं की 4 ते 5 वर्षापूर्वी मी ओरॅकल जॉईन झालो, त्यावेळेला मला ओरॅकलने स्पेसिफिकली बेअर मेटल रिकव्हरीवर खूप ट्रबल शूटिंग करून घेतलेलं आहे, त्यामुळे हे मला माहिती आहे, हे मी रिकव्हर करू शकतो. पण त्यात त्याला अडचण होती की त्याला त्याची ॲनिव्हर्सरीचं फंक्शन होतं आणि त्याला बायकोने सांगितलं की अमुक अमुक टायमिंगला बाबा पोच. आता ही किती कठीण परिस्थिती असू शकते हे भारतीय लोकांना काय सांगायला नको, पण तिथल्या US ची लोक जी वेळ पाळतात, फॅमिलीला टाईम देणारी असतात, तिथेही बापूंनी कसा आपला हात हस्तक्षेप केला की त्याचं जाण्याचं असताना सुद्धा तो इंजिनियर म्हणाला ठीक आहे मी थांबतो, तुमचा हा इश्यू सॉल्व्ह होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो. त्यांनी तो जे काय कमांड लाईनवरून सांगायचं होतं ते सांगून आमच्याकडून स्टेप्स त्या ज्या काय आहेत रिकव्हरीच्या त्या करून घेतल्या. त्या केल्यानंतर आमचा डेटा नोड जो डाऊन गेलेला तो अप झाला. त्याच्यानंतर जो दुसरा डेटा नोड ज्याने सपोर्ट करायला होता तो नोडसुद्धा सिंक्रोनाइज करून दिला. हे सगळं होईपर्यंत सकाळचे 6 वाजलेले होते, जवळजवळ रात्री 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत, सकाळचे 6 वाजेपर्यंत. म्हणजे माझी अवस्था तर म्हणजे सगळे होप सोडलेले होती, पण बापूंचा धावा केल्यामुळे बापूंनी हस्तक्षेप कसा केला प्रत्येक गोष्टीत, तो इंजिनियर आणणं कोठारी म्हणून त्याला त्या गोष्टी तितक्या एक्सपर्टाईज असणं त्या गोष्टीमधलं आणि त्या गोष्टी पटकन करून तो डेटाबेस अप करून देणं. त्याच्यानंतर पुढचे 3 तास आम्ही फक्त ॲप्लिकेशन मॉनिटर करत होतो. आमच्या दृष्टीने आमच्या सगळ्या गोष्टी रिकव्हर होत्या. कंपनीला सुद्धा हायसं वाटलं, माझे VP वगैरे त्यांनी सुद्धा पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि ते म्हणाले की ह्याच्यात तुझी काही चूक नाही, पण काम करताना आपण किती डोकं शांत ठेवलं पाहिजे. जसं बापू म्हणतात आपल्याला म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला की डोक्यावर नेहमी बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा, तर ह्याही गोष्टी नोकरीच्या निमित्ताने सुद्धा किती उपयोगी आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पालन करायला हव्यात. काम क्रोधाचं क्रोध ह्याला आपल्याला कसं कंट्रोल करता आलं पाहिजे हे तर बापूंनी शिकवलंच, पण आपण जे म्हणतो ना आपला अभंग आहे बापूंनी दिलेला की नाम घेता उरापोटी ब्रह्म धरीत असे आकृती, पण उरापोटी म्हणजे एवढं सुद्धा उरापोटी न घेता म्हणजे माझ्यासारख्या सामान्य भक्ताने सुद्धा बापूंचं माझ्या आलेल्या संकटात मी नुसतं स्मरण केलं की बापू धावा, फक्त आता तुम्हीच काय ते करू शकता, हे एवढीशी हाक मारल्यानंतर सुद्धा तो स्मर्तुगामी परमेश्वर तिथे प्रेझेन्स त्याचा त्याने दाखवला. त्याने हे सगळं नीट करून घेतलं आणि सगळ्या गोष्टी सुरळीत करून माझी पुढचं करिअर जे डाऊनग्रेड झालं असतं त्याचा आलेख कुठेही डाऊनग्रेड न होता आत्तापर्यंत त्यांनी तो चढताच ठेवला. हेच आपले ही म्हणजे आपल्या परमेश्वराची दयाळू परमेश्वराचे हे अकारण कारुण्य जे मला अनुभवायला मिळालं. जे मी या टेक्निकल फील्डमध्ये असून सुद्धा बापू किती समर्थ आहेत, टेक्निकल फील्डमध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप आहे हा ह्या गोष्टीतून दिसून आला, या अनुभवातून दिसून आला. मी बापूंना एवढंच सांगेन, मला तुमच्या चरणांशी घट्ट घट्ट बांधून ठेवा, बाकी मला काही नको, तुम्ही जे सहजतेने द्याल तेच हवं. अंबज्ञ नाथ संमित